एक भेटला असा म्हटला, मॅडम गॉडबेल द्या जरा. मी बुचकळ्यात पडले, विचार केला भारी. डोअर बेल माहितीये मला, स्कूल बेलची तर मजाच न्यारी. बस बेल दिमाकात नेई, ऑफिस बेल कामावर नेई, मग गॉडबेल ही कुठली? मनाशीच विचार केला, हसल मला जग, डॉक्टर झाली तरी हिला गॉडबेल कळेना. मनाशीच विचार केला, हसल मला जग, डॉक्टर झाली तरी हिला गॉडबेल कळेना. न कळून ही धाडसानं म्हटलं, गॉडबेल कशासाठी? न कळून ही धाडसानं म्हटलं, गॉडबेल कशासाठी? हसत हसत म्हणाला, आरतीसाठी मॅडम. हसत हसत म्हणाला, आरतीसाठी मॅडम. धक्काच बसला मला राव, हसावं की रडावं उमजे ना मला. धक्काच बसला मला राव, हसावं की रडावं उमजे ना मला. काय ही नवी पिढी, अस्सल मराठी भाना, मराठी मातीतली नवी रत्न, पण फुका करते इंग्रजीसाठी यत्न. काय ही नवी पिढी, अस्सल मराठी भाना, मराठी मातीतली नवी रत्न, पण फुका करते इंग्रजीसाठी यत्न. संस्कार शिदोरी मराठीची विसरू नको पोरा, देवाऱ्यावरच्या घाटीला गॉडबेल म्हणून जाऊ नको तोरा. संस्कार शिदोरी मराठीची विसरू नको पोरा, देवाऱ्यावरच्या घाटीला गॉडबेल म्हणून जाऊ नको तोरा. तुझ्या माझ्या साऱ्या जगाच्या कैवाऱ्याला तरी यातून सोड बाबा. तुझ्या माझ्या साऱ्या जगाच्या कैवाऱ्याला तरी यातून सोड बाबा. नाहीतर आपली बेल तो कधी वाजवल सांगता यायचं नाही. नाहीतर आपली बेल तो कधी वाजवल सांगता यायचं नाही. धन्यवाद.